भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र चंद्रपूर द्वारा भद्रावती तालुक्यातील वायगाव या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गम गावात योग व योग नृत्याच्या माध्यमातून सुंदर निरोगी आरोग्याकरिता योगाचे धडे देण्यात आले. खंडस्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रम अंतर्गत योग कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 15 जुलैला ज्ञानरंजन संस्था चंदनखेडाचे पुढाकारात जगन्नाथ बाबा महाविद्यालयाच्या सहयोगाने करण्यात आले. यात पतंजली योग समिती व योग नृत्य परिवार भद्रावती समूहाने उपस्थितांना प्राणायाम ध्यान आसने तसेच जिल्ह्यात नाविन्यपूर्ण असलेल्या योग नृत्य प्रकारातून सुदृढ आनंददायी आरोग्यासाठी योगाचे धडे दिलेत तसेच आरोग्याबाबत मार्गदर्शनही केले. यात तालुका योग शिक्षक सुनील वैद्य अनंता मते शरद लांबे हरीश हरियानी कुणाल देवाडकर साहिल आत्राम रोहिणी साळुंके बाल योग शिक्षक आदित्य धानवडे यांचा समावेश होता. आदिवासी दुर्गम भागात प्रथमच आयोजित या योग कार्यक्रमाचा बहुसंख्य विद्यार्थी व ग्रामस्थांनी लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेकरिता प्राचार्य धानोरकर प्राध्यापक ताजने प्राध्यापक करमनकर ज्ञानरंजन संस्थेचे संदीप झाडे अमोल मुडेवार निलेश बगडे यांनी परिश्रम घेतले. प्रथमच अनुभवलेला योग नृत्य प्रकार हा सकारात्मक चर्चेचा विषय ठरला गेला. सुनील बिबटे भद्रावती प्रतिनिधी. योगाचा कार्यक्रम घ्यायचा आहे पण मला एवढं माहित नव्हतं की योगासाठी फक्त एखादा व्यक्ती कोणतरी येत आहे आणि थोडंफार मार्गदर्शन आणि थोडंफार कार्यक्रम येईल असं मला वाटत होतं. परंतु एवढा चांगला कार्यक्रम होईल असं मला वाटलं नव्हतं. ग्रामीण भागात एक गोष्ट सतत ऐकायला मिळतात की आपल्याला व्यायामाची किंवा योगाची काही आवश्यकता नाही, कारण आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही ना काहीतरी काम करत असतो, त्यामुळे कसल्याही प्रकारच्या योगाची किंवा व्यायामाची आवश्यकता नाही. परंतु हे चुकीचं आहे. योगासाठी आपण जर काही वेळ जर काढत असेल तर ते आपण कुठेतरी एक प्रकारची संपत्ती मिळवत आहोत. रोगाचे असाध्य रोग आपण कुठेतरी बाहेर घालवत आहोत, शरीर सुदृढ बनवत.